नमस्कार बालमित्रांनो, आज आपण वर्तुळ या घटकांतर्गत वर्तुळाचा परी व वर्तुळ कंस याबद्दलची माहिती घेणार आहोत. सुरुवातीला पाहूया वर्तुळाचा परी. तर या ठिकाणी बोर्डवर मी एक वर्तुळाची आकृती काढलेली आहे. तर वर्तुळाचा परी म्हणजे काय? तर या वर्तुळाची जी वर्तुळाचा कडा आहे त्या वर्तुळाचा कडाची जी लांबी आहे ती लांबी म्हणजे वर्तुळाचा परी असतो. या परीका उदाहरणाद्वारे पाहूया. वर्तुळाचा परी कसा मोजायचा हे आपण उदाहरणाद्वारे पाहूया. त्यासाठी आपण सांगितले आहे त्याच्यामध्ये वर्तुळाचा कडा असलेली कोणती एक वस्तू घ्या. या ठिकाणी मॉडेल घेतलेली आहे. त्यानंतर दुसरं साहित्य आपल्याला लागणार आहे दोरा. दुसरं साहित्य म्हणजेच त्याला भोजपट्टी. या भोजपट्टीच्या आपण या फळावर या ठिकाणी काढलेली आहे. तर आता मोज असताना पहिली कृती काय करायची बघा. जो दोरा आपण घेतलेला आहे त्या दोऱ्याच्या सहाय्याने जे आपण गोलाकारची वस्तू घेणार आहोत त्या गोलाकार वस्तूची जी वर्तुळाचा कडा आहे त्याच्यामध्ये एक कळाचे दोरडे हेरा आपल्या त्या ठिकाणी घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर जे माप आपल्याला मिळालेलं आहे त्या दोऱ्याचे जे दोन टोक आपल्याला मिळाले ते दोन टोक जे आहेत त्यापैकी एक टोक या पोस्टपट्टीच्या शून्य या अंकावर ठेवायचा. दुसरं टोक ज्या अंकापर्यंत जाईल तो आपण असणार आहे त्या वर्तुळाचा परी असणार. त्या ठिकाणी आपण दोघे शून्य आले दुसरं टोक आलेलं आहे म्हणजेच ही जी बॉटल आपण घेतलेली आहे या बॉटलचा जो परी आलेला आहे तो आहे 9 सेंटीमीटर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो काय करा, आपल्या घरामध्ये असणार जे वेगवेगळ्या गोलाकार वस्तू आहे त्याची वर्तुळा कडा आहे त्याच्यामध्ये वाटी असेल त्यानंतर मॉडेल असेल डबा असेल अशी वेगवेगळ्या वस्तू घ्या. त्याचा गोळा आणि पट्टीचा वेगळा करा परी मोजा त्याची नोंद करून. त्यानंतर आपण पाहूया दुसरा भाग वर्तुळ कंस. तर या ठिकाणी पहा एका बांगडीच्या कुठे या ठिकाणी काढलेली आहे. त्या बांगडीवर ए आणि बी अशी दोन बिंदू. जर ही बांगडी ए आणि बी या बिंदूशी जर तुटली तर त्याचे दोन भाग तयार होतात. अशा प्रकारे पहा या ठिकाणी एक भाग आहे आणि हा दुसरा भाग हे तयार झाले दोन भाग आहेत. या दोन भागाला या दोन्ही भागाला वर्तुळ कंस. परंतु जर आपण पाहिलं या ठिकाणी पहिला जो भाग आहे तो आहे वर्तुळ कंस ए बी आणि दुसरा देखील भाग काय म्हणा वर्तुळ कंस ए बी. मग भाग कोणता निश्चितपणे आपल्या या ठिकाणी सांगत नाही कारण कंस ए बी कंस ए बी या ठिकाणी दोन वेगळे नाव कसे मला सेमच आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी वर्तुळ काढलेला आहे. त्या वर्तुळ आपण या ठिकाणी पी आणि या ठिकाणी क्यू हे दोन बिंदू घेतले. पी आणि क्यू या दोन्ही बिंदूंमध्ये काय बघा त्या वर्तुळाचे दोन भाग झाले. याच्यामध्ये वर्तुळ कंस पी क्यू आणि दुसरा देखील भाग वर्तुळ कंस पी क्यू कोणत्या या ठिकाणी पाहिजे. एक भाग कसा आहे मोठा आहे एक भाग कसा आहे लहान आहे. पण निश्चितपणे कोणता भाग हे आपल्या या ठिकाणी सांगण्यासाठी काय असेल या वर्तुळाचा जो परिघ आहे या वर्तुळाच्या परिघावर आपल्याला दोन बिंदू या ठिकाणी घ्यायचे. पहिला या ठिकाणी बिंदू घेऊ आपण एक्स आणि या ठिकाणी घेऊया वाय. तर याच्यामध्ये काय सांगते बघा वर्तुळ कंस पी एक्स क्यू दुसरा वर्तुळ कंस पी वाय क्यू अशा प्रकारे आपला तीन अक्षरी या ठिकाणी कंसाचं नाव सांगते. वर्तुळ कंस पी एक्स क्यू आणि दुसरा कंस आहे पी वाय क्यू अशा प्रकारे कंसाचे तीन अक्षरी नाव या ठिकाणी सांगितलं. आता एक्स आणि वाय हे दोन बिंदू या ठिकाणी घेतले आपण आपल्याला बघा निश्चितपणे आपला पी एक्स क्यू म्हणजे वरील तो मोठा विशाल कंस आहे ते आपल्याला सांगता येईल पी एक्स क्यू आणि जो लहान आहे त्याचं वाचन केलं पी वाय क्यू या पद्धतीनं वर्तुळ कंस वाचन केलं जातं. तर आजच्या या भागामध्ये आपण वर्तुळ घटकांतर्गत वर्तुळाचा परे व वर्तुळ कंस या पद्धतीची माहिती घेतलेली आहे.